कालच्या व्हिडिओ मध्ये आपण अर्थशास्त्राची रॉबिन्स यांची व्याख्या पाहिली होती. प्राध्यापक रॉबिन्स यांनी 1931 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांची अर्थशास्त्राची व्याख्या केली, कारण त्यांना ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या मान्य नव्हती. तसेच डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली अर्थशास्त्राची व्याख्या देखील त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स या 1931 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये आपली अर्थशास्त्राची व्याख्या दिली. ती व्याख्या अमर्याद गरज, मर्यादित साधने व त्यांचे पर्यायी उपयोग यांचा मेळ घालताना मनुष्य जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचे अध्ययन म्हणजेच अर्थशास्त्र होय, अशी प्राध्यापक रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या आपण काल पाहिली. आज आपण या व्याख्येवरील टीका पाहणार आहोत. तर काल आपण या व्याख्येची काही लक्षणे पाहिली, काही वैशिष्ट्ये पाहिली. तर ती वैशिष्ट्ये, चार वैशिष्ट्ये आपण पाहिली. पहिलं वैशिष्ट्य आपण असं पाहिलं की गरजा ह्या अमर्याद असतात आणि त्या सातत्याने वाढत जाणाऱ्या असतात, कारण काही गरजा ह्या पुनरुद्भवणाऱ्या असतात. त्यामुळे व्यक्तीसमोर असलेल्या त्याच्या गरजा ह्या अमर्याद असतात, असं रॉबिन्स यांच्या व्याख्येचं पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं. त्यानंतर रॉबिन्स यांच्या व्याख्येचं दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं, ते म्हणजे गरजा भागविणारी साधने मर्यादित असतात, कारण गरजा भागविण्याची जी साधनं आहेत ती त्या ठिकाणी आपल्या जेवढ्या गरजा असतील त्या तुलनेमध्ये कमी असतात, विशेषतः पैसा, श्रम आणि संपत्ती. ही साधने त्या ठिकाणी आपल्या जेवढ्या गरजा असतील त्या तुलनेमध्ये मर्यादित असतात, दुर्मिळ असतात. त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि ते आर्थिक प्रश्न सोडविताना मनुष्य कसा वागतो त्याच्या वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो, असं रॉबिन्स यांचं मत आहे. त्यानंतर आपण रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राचं रॉबिन्स यांच्या व्याख्येचं तिसरं वैशिष्ट्य पाहिलं, ते म्हणजे साधनांचे पर्याय उपयोग असतात. म्हणजे गरजा अमर्याद असतात, त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात. मर्यादितच असतात असं नाही, तर त्या साधनांचे पर्याय उपयोग असतात आणि त्या साधनांचे पर्याय उपयोग असल्यामुळे ती साधने त्या ठिकाणी आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय योग्य पद्धतीने वापरावी लागतात. त्यानंतर रॉबिन्सच्या मते अर्थशास्त्र मानवी प्रश्नांचा अभ्यास करते. मानवी प्रश्नांचा म्हणजे मानवी आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करते आणि आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करीत असताना मानवाच्या गरजा अमर्यादित असतात, त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात परंतु पर्याय उपयोगाची असतात. मग अशा वेळी मानवाकडं आपल्या ज्या गरजा भागविण्याची साधनं आहेत ती साधनं त्या ठिकाणी पर्याय उपयोगाची असल्यामुळे कोणत्या गरजेच्या पूर्ततेसाठी ती साधनं वापरावयाची याची त्याला निवड करावी लागते. त्यासाठी मानव आपले आर्थिक प्रश्न सोडवताना आपल्या गरजांना क्रमवारी देतो, आपल्या गरजांना त्या ठिकाणी
क्रमवारी देतो, ही क्रमवारी देत असताना जी गरज त्याला जास्त तीव्र वाटते, अधिक महत्त्वाची वाटते, त्या गरजेला तो प्राधान्य देतो, त्यापेक्षा कमी महत्त्वाची गरज असेल तर तिला दुसरा क्रमांक देतो, आणि त्याहीपेक्षा कमी महत्त्वाची गरज असेल तर तिला तिसरा क्रमांक देतो। अशा पद्धतीनं व्यक्ती आपल्या आर्थिक प्रश्न सोडवताना आपल्या अमर्याद असलेल्या गरजांना त्या ठिकाणी क्रमवारी देतो, आणि क्रमवारी देऊन आपल्याकडे मर्यादित असलेल्या साधनांच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। आणि अशा प्रकारे अर्थशास्त्र आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी त्या ठिकाणी जे मानव प्रयत्न करतो त्या प्रयत्नांचा अभ्यास करीत असतो, असं रॉबिन्स यांचं मत आहे। आता आज आपण रॉबिन्स यांच्या व्याख्येवरील टीका पाहणार, रॉबिन्स यांच्या व्याख्येतील दोष पाहणार। सुरुवातीला अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली। त्यांनी सांगितलं की संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, म्हणजे रॉबिन्सचं अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र होत। रॉबिन्सच्या मते ॲडम स्मिथचं अर्थशास्त्र हे केवळ त्या ठिकाणी संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र, त्यानंतर मार्शल यांनी संपत्तीच्या विळख्यातून अर्थशास्त्राला सोडून आणलं आणि कल्याणाच्या दावणीला बांधलं, आणि त्या कल्याणाच्या दावणीला बांधलेलं अर्थशास्त्र अधिक स्वायत्त आणि स्वतंत्र करण्याचा प्रयत्न प्राध्यापक रॉबिन्स यांनी केलेला आहे। आणि हा प्रयत्न करताना रॉबिन्सने जी अर्थशास्त्राची व्याख्या दिली आणि त्यावर आधारित अर्थशास्त्राचं जे विश्लेषण केलं, त्यामुळे रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये काहीही दोष नाही असं मात्र नाही। रॉबिन्सच्या अर्थशास्त्राच्या व्याख्यामध्ये सुद्धा दोष आहे, त्यामुळे टीकाकार रॉबिन्सच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवर सुद्धा टीका करताना आपल्याला दिसून येतात। तर रॉबिन्सच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवरील टीका पाहताना आपण पहिली टीका पाहूया, ती म्हणजे रॉबिन्सची व्याख्या ही तांत्रिक आहे। टीकाकारांच्या मते रॉबिन्सची व्याख्या ही तांत्रिक आहे, फार टेक्निकल आहे। ॲडम स्मिथची व्याख्या समजण्यासाठी फार सोपी होती, त्यानंतर मार्शलने मांडलेली व्याख्या सुद्धा समजण्यासाठी सोपी होती, परंतु रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडताना त्यामध्ये अमर्याद गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात, म्हणजे मानवाच्या गरजा आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने यामध्ये तुलना करण्याचा प्रयत्न रॉबिन्सने केला। टीकाकारांच्या मते ही व्याख्या त्यामुळे टेक्निकल झालेली आहे, तांत्रिक झालेली आहे, त्यामुळे ही व्याख्या सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी उपयुक्त नाही, कारण अमर्याद गरजा म्हणजे काय, गरज म्हणजे काय, अमर्याद गरजा म्हणजे काय, त्या गरजा पूर्ण करणारी साधने म्हणजे काय आणि ते साधनं पर्याय उपयोगाची असतात म्हणजे काय, आणि त्यामध्ये अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांच्यात मेळ घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय हे सर्वसामान्य माणसाला कळू शकत नाही। रॉबिन्सने जी अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्याय उपयोगाची साधने यामध्ये जी तुलना करण्याचा प्रयत्न केला, ही तुलना केवळ अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्या व्यक्तीलाच कळू शकतो, अर्थशास्त्रज्ञांनाच कळू शकतो।
ज्या व्यक्तीने अर्थशास्त्राचा अभ्यास केला नाही, ज्या व्यक्ती सर्वसामान्य आहे, अशा व्यक्तीला अमर्याद गरजा म्हणजे काय, त्या गरजा पूर्ण करणारी मर्यादित साधने म्हणजे काय हे समजू शकत नाही। म्हणून टीकाकारांचं मत आहे की अशी जी रॉबिन्स यांनी गरजा आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने यांच्यामध्ये जी तुलना केली आहे ती तुलना केल्यामुळे ही व्याख्या तांत्रिक झालेली आहे, कठीण झालेली आहे। आणि अशी कठीण व्याख्या फक्त अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्या व्यक्तीलाच करू शकते, ती सर्वसामान्य व्यक्तीला करू शकते। आणि जर एखादी व्याख्या सर्वसामान्य व्यक्तीला कळू शकत नसेल तर त्या व्याख्येचा काय उपयोग आहे असं टीकाकारांचं मत आहे। कारण अशी टेक्निकल झालेली व्याख्या, तांत्रिक झालेली व्याख्या सर्वसामान्याला समजू शकत नाही। मग अशी जर सर्वसामान्याला समजत नसेल तर त्या व्याख्येचा काहीही उपयोग नाही, अशी टीका टीकाकार रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवर करतात। तर ही झाली रॉबिन्स यांच्या व्याख्येवरील पहिली व्याख्या, तांत्रिक आहे। रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राची व्याख्या तांत्रिक आहे, ही रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवरील पहिली। आता आपण रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमधील दुसरी टीका पाहू। तर दुसरी टीका अशी केली जाते की रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये चांगल्या वाईट गोष्टीचा विचार नाही। रॉबिन्स यांनी आपली अर्थशास्त्राची व्याख्या म्हणली कारण त्यांना मार्शल यांची कल्याणावर आधारित असलेली व्याख्या मान्य नव्हती। मग रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलं की अर्थशास्त्राने चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा विचार करू नये, कारण चांगलं काय वाईट काय हे ठरविण्याचा अधिकार रॉबिन्सच्या मते अर्थशास्त्राला नाही। चांगलं काय वाईट काय हे ठरविण्याचा अधिकार नीतीशास्त्राला, आणि अर्थशास्त्राने चांगलं काय वाईट काय हे ठरविण्याचा निर्णय घेऊन नीतीशास्त्रामध्ये शिरू नये असं रॉबिन्स यांचं स्पष्ट मत आहे। आणि रॉबिन्स म्हणतात की अर्थशास्त्रानं एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे या बाबतीत तटस्थ असतो, कारण चांगलं काय वाईट काय हे ठरविण्याचा अधिकार मुळात अर्थशास्त्राला नाहीच आहे, तो अधिकार त्या ठिकाणी नीतीशास्त्राचा आहे आणि नीतीशास्त्रामध्ये अर्थशास्त्राने स्थिरता करणार। त्यामुळं कल्याण ही संकल्पना त्या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये येत नाही, कल्याण हा अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा विषय होत नाही असं रॉबिन्स यांचं मत आहे। आणि टीकाकार म्हणतात की अर्थशास्त्रानं चांगलं काय वाईट काय याचा जर विचार केला नाही, अर्थशास्त्रानं जर तटस्थ राहिलं तर मानवाची प्रत्येक कृती ही कल्याणासाठी होत असते। मानव प्रत्येक कृती करीत असतो ती व्यक्तीचं कल्याण साध्य करण्यास, मानवाचं कल्याण साध्य करण्यास, आणि मानवाच्या कल्याणाभोवती मानवाची प्रत्येक कृती ही गुरफटलेली असते आणि त्याच कल्याण साधण्याच्या हेतूनेच मानव प्रत्येक कृती करीत असतो। मग कल्याण हा जर विषय अर्थशास्त्रामध्ये येत नसेल तर, किंवा मार्शल म्हणतो की कल्याणाबाबतीत अर्थशास्त्राने त्या ठिकाणी तटस्थ राहिलं पाहिजे, कल्याण हा अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा विषय होऊ शकत नाही। त्यामुळे मानवी कल्याणाकडे रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या देताना दुर्लक्ष केलेलं आहे। मग टीकाकार म्हणतात की मार्शल यांनी मानवाच्या कल्याणाकडे त्याच्या व्याख्येमध्ये त्याच्या अर्थशास्त्रामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे आणि मानव तर प्रत्येक कृती हा कल्याणासाठी करीत असतो। त्यामुळे टीकाकारांच्या मते की चांगल्या वाईट गोष्टीचा विचार अर्थशास्त्रामध्ये न करणे हा जो मार्शल यांचा विचार आहे
हा अत्यंत दुर्दैवी आहे, कारण मानवी कल्याणासाठी रात्रंदिवस मानव प्रयत्न करीत असतो आणि त्याच्या कल्याणाचा जर अर्थशास्त्रामध्ये विचार केला जात नसेल आणि त्या कल्याणाचा विचार अर्थशास्त्राने करू नये असं जर रॉबिन्स आपल्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये सांगत असती तर टीकाकारांच्या मते रॉबिन्सचा हा जो विचार आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारे रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवर दुसरी टीका केली जाते. पहिली टीका होती व्याख्या, रॉबिन्स यांची व्याख्या तांत्रिक आहे. दुसरी टीका आहे की रॉबिन्स अर्थशास्त्र चांगल्या वाईट गोष्टीचा विचार करीत, हा विचार सुद्धा दुर्दैवी आहे असं टीका करतात. त्यानंतर तिसरी टीका आहे ती म्हणजे संकुचित क्षेत्रफळ. रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या, कल्याणाच्या दावणीला बांधलेली अर्थशास्त्राची व्याख्या, तिथून सोडवून आणण्यामध्ये यश मिळवलेला, अर्थशास्त्राला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न करीत असताना टीका करताना म्हणतात, तिसरी टीका अशी करतात की रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचं जे क्षेत्र आहे, जी व्याप्ती आहे, ती संकुचित केली, ती संकुचित केलेली आहे, मर्यादित केली. कारण रॉबिन्स म्हणतात अर्थशास्त्रामध्ये कल्याणाचा अभ्यास केला जातो, मानवी कल्याणाचा अभ्यास केला जातो. कल्याणाचा अभ्यास हा अर्थशास्त्राच्या कक्षेत येणारा विषय नाही असं रॉबिन्स यांचं मत आहे. आणि अर्थशास्त्राचा अभ्यास अर्थशास्त्राने फक्त केवळ मर्यादित साधनांचाच अभ्यास करावा असं रॉबिन्सच्या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येईल. कारण रॉबिन्स म्हणतात की मानवाच्या गरजा मर्यादित असतात, त्या गरजा पूर्ण करणारी साधने मात्र मर्यादित असतात आणि ही साधने मर्यादित असल्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि ही साधनं जर विपुल प्रमाणात असती तर आर्थिक प्रश्न निर्माणच झाला नसता. म्हणजे पर्यायाने अर्थशास्त्राचा जन्मच झाला नसता. परंतु टीकाकार म्हणतात केवळ मर्यादित साधनांचाच अभ्यास करणे आणि मानवी कल्याण जे प्रत्येक मानव जन्माला आल्यानंतर प्रत्येक मानव आपलं कल्याण साध्य करण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो आणि तो त्याचा प्रयत्नच जर अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जात नसेल, म्हणजे मानवी कल्याणाचा अभ्यास अर्थशास्त्रात होत नसेल, तर मानवाच्या जीवनातला फार मोठा भाग अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षेत येणार नाही. आणि असा जर मानवी कल्याण हा मानवाच्या जीवनातील फार मोठा भाग अर्थशास्त्राच्या कक्षेत येणार नसेल, तर अर्थशास्त्राच्या कक्षेत येणारा मर्यादित साधने हाच केवळ भाग अर्थशास्त्राच्या कक्षेत येत असेल, तर त्यामुळे त्या ठिकाणी अर्थशास्त्राचं क्षेत्र फारच संकुचित होते, फारच मर्यादित होते, फारच लिमिटेड. आणि त्यामुळे टीकाकार म्हणतात कल्याणाचा अभ्यास रॉबिन्सचं अर्थशास्त्र करीत नाही, केवळ मर्यादित साधनांचाच अभ्यास रॉबिन्सचं अर्थशास्त्र करते. त्यामुळे रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचं क्षेत्र फारच संकुचित केलेलं आहे. म्हणून टीकाकारांची ही तिसरी टीका. पहिली टीका होती व्याख्या तांत्रिक आहे, दुसरी टीका होती चांगल्या वाईट गोष्टीचा विचार रॉबिन्सने केला नाही, आणि तिसरी टीका आहे ती म्हणजे रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचं क्षेत्र फारच संकुचित केला. आता चौथी टीका आपण बघू. रॉबिन्स यांच्या व्याख्येवरील अर्थशास्त्राच्या व्याख्येवरील चौथी टीका, ती चौथी टीका आहे रॉबिन्सचं अर्थशास्त्र केवळ प्रकाश टाकणारे शास्त्र आहे.
रॉबिन्सचं अर्थशास्त्र केवळ प्रकाश टाकणारे अर्थशास्त्र, याचा अर्थ काय? केवळ प्रकाश टाकणारे अर्थशास्त्र याचा अर्थ काय? तर रॉबिन्सचं अर्थशास्त्र केवळ काय आहे ते अभ्यास, काय असलं पाहिजे हे महत्वाचं. टीकाकारांच्या मते काय आहे त्यापेक्षा काय असलं पाहिजे हे महत्वाचं. म्हणून टीकाकार काय म्हणतात की रॉबिन्सचं अर्थशास्त्र हे केवळ प्रकाश टाकणारं अर्थशास्त्र आहे. प्रकाश टाकून काय आहे ते आपल्याला दाखवतो. म्हणजे मानवाच्या गरजा अमर्याद आहे, त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित आहे आणि ती साधने पुन्हा पर्यायोपयोगाची आहे. एवढंच रॉबिन्सचं अर्थशास्त्र सांगते, रॉबिन्सची व्याख्या सांगते. म्हणजे काय आहे हे सांगते, म्हणजे केवळ प्रकाश टाकते की हे आहे. परंतु टीकाकारांच्या मते काय आहे याही पेक्षा काय असलं पाहिजे हे महत्वाचं असतं. आज काय स्थिती आहे, परंतु उद्या काय स्थिती असली पाहिजे किंवा आज काय स्थिती असली पाहिजे होती हे महत्वाचं असतं. तर विकास होतो, तर कल्याण होतं, अन्यथा कल्याण होऊ शकत नाही. म्हणून टीकाकार म्हणतात की रॉबिन्सचं अर्थशास्त्र केवळ आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकते, आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकते, काय आहे ते दाखवत, परंतु काय आहे त्याही पेक्षा काय असलं पाहिजे हे महत्वाचं असते. म्हणून टीकाकारांच्या मते अर्थशास्त्रानं केवळ काय आहे हे न दाखवता, काय आहे हे न अभ्यासता, काय आहे त्याचाच केवळ अभ्यास न करता काय असायला पाहिजे याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे, कारण ते महत्वाचं असतं. परंतु रॉबिन्सचं अर्थशास्त्र केवळ काय आहे ते सांगतं, काय असायला पाहिजे ते सांगत नाही, त्याचा अभ्यास करीत नाही. म्हणून टीकाकारांच्या मते की रॉबिन्सचं अर्थशास्त्र केवळ प्रकाश टाकणारे शास्त्र आहे, काय आहे ते दाखवणारे अर्थशास्त्र आहे, काय असले पाहिजे याचा अभ्यास रॉबिन्सचं अर्थशास्त्र करीत नाही. म्हणून केवळ प्रकाश टाकणारे अर्थशास्त्र अशी रॉबिन्सच्या अर्थशास्त्राची, रॉबिन्सच्या व्याख्येची त्या ठिकाणी टीका केली जाते, रॉबिन्सच्या व्याख्येवर टीका केली जाते. त्यानंतर पाचवी टीका, आर्थिक प्रश्नांची निर्मिती केवळ दुर्बलतेमुळे होते हे चुकीची. पहिली व्याख्या आपण पाहिली, व्याख्यातांत पहिली टीका आपण पाहिली रॉबिन्सच्या व्याख्यावरील, व्याख्या तांत्रिक आहे. दुसरी टीका पाहिली की चांगल्या वाईट गोष्टीचा विचार या व्याख्येत केला नाही. तिसरी टीका पाहिली की रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचं क्षेत्र फार संकुचित केलं. आणि चौथी टीका आपण पाहिली की रॉबिन्सचं अर्थशास्त्र केवळ प्रकाश टाकणारे अर्थशास्त्र. आणि पाचवी टीका आपण पाहत आहोत, रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या मांडताना त्यामध्ये सांगितलं की आर्थिक प्रश्नांची निर्मिती केवळ साधनांच्या दुर्बलतेमुळे होते. जशा मानवाच्या गरजा अमर्याद आहेत, तशीच त्या गरजा पूर्ण करणारी साधने जर अमर्यादित असतील तर अमर्याद गरजा अमर्याद साधनांच्या सहाय्यानं आपल्याला पूर्ण करता आल्या असत्या, त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माणच झाला नसता असं प्राध्यापक रॉबिन्स यांचं मत. त्यामुळे प्राध्यापक रॉबिन्स म्हणतात की आर्थिक प्रश्नांची निर्मिती ही का होते, तर एका बाजूला मानवाच्या अमर्याद गरजा असतात आणि त्या दुसऱ्या बाजूला त्या गरजा पूर्ण करणारी साधने जी ती असतात ती मर्यादित असतात, दुर्मिळ असतात. म्हणजे एका बाजूला अमर्याद गरजा, अनंत गरजा, आणि दुसऱ्या बाजूला त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात, कमी असतात गरजांच्या मध्ये, आणि त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतो. आणि आर्थिक प्रश्नाची सोडवणूक करताना मनुष्य कसा वागतो त्याच्या वागणुकीचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्राचा अभ्यास. याचाच अर्थ आर्थिक प्रश्न निर्माण झाल्यामुळे अर्थशास्त्र निर्माण झाले.
आणि आर्थिक प्रश्न जर निर्माण झाला नसता तर अर्थशास्त्र निर्माण झालं नसतं. आर्थिक प्रश्न निर्मिती नसल्यामुळे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला नसता आणि त्यामुळे अर्थशास्त्राची निर्मिती झाली नसती असं रॉबिन्सचं मत आहे. परंतु टीकाकार म्हणतात केवळ आर्थिक प्रश्नाची निर्मिती साधनांच्या दुर्बलतेमुळे होते असं रॉबिन्सचं म्हणणं चुकीचं आहे. कारण अनेक वेळा साधनांची विपुलता असते, साधने मोठ्या प्रमाणावर असतात, तरी सुद्धा आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. मग ते आर्थिक प्रश्न का निर्माण होतात, कसे निर्माण होतात, याचं उत्तर मात्र रॉबिन्सच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये नाही. रॉबिन्स म्हणतो केवळ अमर्याद गरजा मर्यादित साधने त्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे अर्थशास्त्र निर्माण होते. टीकाकार म्हणतात अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने जरी असली तरी अनेक वेळा ही गरजा भागविणारी साधने विपुल प्रमाणात उपलब्ध असतात तरी आर्थिक प्रश्न निर्माण होतो. तो आर्थिक प्रश्न का व कसा निर्माण होतो याचं उत्तर रॉबिन्सचं अर्थशास्त्र देऊ शकत नाही. म्हणून टीकाकार म्हणतात की आर्थिक प्रश्नांची निर्मिती केवळ दुर्मिळतेमुळे होते हे रॉबिन्सचं म्हणणं चुकीचं आहे. आणि ते उदाहरण टीकाकारांच्या मते 1929 ला जागतिक महामंदी आली. जागतिक महामंदीच्या काळामध्ये साधनांची विपुलता होती तरी सुद्धा आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. संपूर्ण जग आर्थिक अडचणीमध्ये आलं होत. संपूर्ण जगातील देशाच्या अर्थव्यवस्था आर्थिक अडचणीमध्ये आल्या होत्या, आर्थिक प्रश्नांचा सामना करीत होता. मग साधनांची विपुलता असताना सुद्धा आर्थिक प्रश्न निर्माण होतात याचं उत्तर रॉबिन्सचं अर्थशास्त्र देऊ शकत नाही. म्हणून टीकाकार पाचवी टीका करताना म्हणतात की आर्थिक प्रश्नांची निर्मिती केवळ दुर्मिळतेमुळे होते हे रॉबिन्सचे म्हणणे चुकीचे आहे. त्यानंतर आता आपण शेवटची व्याख्या रॉबिन्सच्या व्याख्येवरील शेवटची टीका पाहू. ती टीका सहावी टीका ती म्हणजे साधनांच्या वाढीचा विचार. रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येवरील सहा नंबरची टीका ती म्हणजे साधनांच्या वाढीचा विचार नाही. टीकाकार म्हणतात रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या करताना मानवाच्या गरजा अमर्याद असतात, त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात आणि त्या मर्यादित साधनांच्या सहाय्याने अमर्याद गरजा कशा पूर्ण करावयाचा हा जो मानवाचा प्रयत्न असतो त्याचाच अभ्यास म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे. टीकाकार म्हणतात की साधनं मर्यादित असतात, मानवाच्या गरजा अमर्याद असतात, त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात हे बरोबर आहे. आपण हे मान्य जरी केलं तर त्या ठिकाणी साधनं मर्यादित असतात हे जर मान्य केलं तर तरी सुद्धा या साधनांच्या वाढीसाठी काय केलं पाहिजे. जी मर्यादित असलेली साधनं दुर्मिळ असलेली साधनं यांच्यामध्ये वाढ कशी करता येईल याचा अभ्यास रॉबिन्सने आपल्या अर्थशास्त्रामध्ये करायला पाहिजे होता. तो त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला नाही. केवळ त्यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलं की मानवाच्या गरजा अमर्याद असतात आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित असतात आणि या मर्यादित साधनाच्या सहाय्याने मानवाला आपले आर्थिक प्रश्न सोडवावे लागतात हे सांगताना त्यांनी ही मर्यादित असलेली साधनं, दुर्मिळ असलेली साधनं, गरजांच्या मानाने कमी असलेली साधनं कशी वाढवता येतील याचा विचार करण्याची सुद्धा गरज होती. म्हणून प्राध्यापक रॉबिन्स यांच्या व्याख्येवर टीका करताना टीकाकार म्हणतात की रॉबिन्स यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये साधनं दुर्मिळ असतात एवढंच सांगितलेलं आहे, परंतु ही दुर्मिळ असलेली साधनं कशी वाढवावयाची
याचा विचार होणे अधिक महत्त्वाचे होते, त्याचा विचार रॉबिन्स यांनी आपल्या अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये केलेला नाही। अशा प्रकारे सहा टीका आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत, साधनांच्या वाढीकडे दुर्लक्ष केलं आहे। तर थोडक्यात रॉबिन्सने अर्थशास्त्राच्या व्याख्येला अधिक स्वायत्त अधिक स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला, कल्याणाच्या दावणीतून सोडून आणण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये दोष नाहीत असं मात्र त्या व्याख्येमध्ये जे दोष आहेत ते टीकाकारांनी त्यावर टीका केलेली आहे। तर आपण जे सहा दोष पाहिले, व्याख्या तांत्रिक आहे, चांगल्या वाईट गोष्टीचा विचार नाही, अर्थशास्त्राचं क्षेत्र संकुचित केलं आहे, केवळ प्रकाश टाकणारे शास्त्र आहे, आर्थिक प्रश्नांची निर्मिती केवळ दुर्मिळतेमुळे होते हे म्हणणे चुकीचे आहे, आणि साधनांच्या वाढीचा विचार प्राध्यापक रॉबिन्स यांनी आपल्या अर्थशास्त्रामध्ये केलेला नाही, अशा सहा टीका आपण या ठिकाणी पाहिल्या। एवढ्या टीका जरी टीकाकारांनी केल्या असल्या तरी टीकाकार सुद्धा काही गोष्टी रॉबिन्सच्या मान्य करतात, कारण अर्थशास्त्राला शास्त्रीय स्वरूप देण्याचं काम प्राध्यापक रॉबिन्स यांनीच केले। अर्थशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचं कार्य हे प्राध्यापक रॉबिन्स यांनी केलेलं आहे हे टीकाकार देखील मान्य करतात। त्यामुळे रॉबिन्स यांच्या व्याख्येवर अर्थशास्त्राच्या व्याख्येवर टीका जरी केल्या जात असल्या तरी ही व्याख्या निरुपयोगी आहे असं मात्र नाही। तर या व्याख्येचं महत्व अनन्य साधारण असं आहे, कारण यानंतर जे काही अर्थशास्त्र मांडण्यात आलं ते रॉबिन्स यांच्या व्याख्येवर आधारितच मांडण्यात आलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूया आणि यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।